नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सामान्य क्षमता चाचणी भाग तिसरा अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, MPSC कडून जो अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे त्या अभ्यासक्रमानुसार आपण हा तिसरा भाग अभ्यासतो. यापूर्वी आपण पूर्ण प्रश्नपत्रिका देण्यासाठीचे 50 प्रश्न अभ्यासलेले आहेत. 2 भाग तयार व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत. हा त्याच प्रश्नपत्रिकेतील तिसरा भाग आहे. चला तर आपण सुरू करूया त्या प्रश्नांना. स्वातंत्र्योत्तर भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला? दिलेले पर्याय काय आहेत जाणून घेऊयात. मोरारजी देसाई, जॉन मथाई, आर के षणमुखम चेट्टी आणि एन के चंदा. या प्रश्नासाठीचं अचूक उत्तर आहे पर्याय तिसरा, आर के षणमुखम चेट्टी. स्वातंत्र्योत्तर भारताचा पहिला अर्थसंकल्प आर के षणमुखम चेट्टी यांनी सादर केला. यानंतरचा प्रश्न पाहतोय आपण. खालीलपैकी कोणती बँक इम्पेरियल बँक ऑफ इंडिया या नावाने ओळखली जात आहे? विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. व्यवस्थित हे प्रश्न अभ्यासा. आणि इम्पेरियल बँक ऑफ इंडिया या नावाने ओळखली जाणारी बँक आहे. यासाठीचं अचूक उत्तर आहे पर्याय दुसरा, SBI ही बँक इम्पेरियल बँक ऑफ इंडिया या नावाने ओळखली जाते. SBI पर्याय दुसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, ग्रामीण पायाभूत सुविधा विकास फंड कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? उत्तर पहा, म्हणजेच पर्याय पहा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक ग्रामीण बँक आणि नाबार्ड. या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पर्याय चौथा, नाबार्ड. ग्रामीण पायाभूत सुविधा विकास फंड नाबार्ड या संस्थेने सुरू केलेला आहे पर्याय चौथा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आपण अभ्यासतोय, खालीलपैकी कोणत्या कालखंडामध्ये भारतामध्ये सर्वप्रथम आर्थिक सुधारणा लागू करण्यात आल्या? कोणते कोणते कालखंड दिलेले आहेत पहा. जनता सरकार कालखंड, इंदिरा गांधी कालखंड, राजीव गांधी कालखंड, PV नरसिंहराव कालखंड. विद्यार्थी मित्रांनो, येत्या परीक्षेच्या दृष्टीनं हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठी नक्की काळजीपूर्वक हे प्रश्न अभ्यासा, लक्षात ठेवा, पुन्हा पुन्हा पहा. या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊयात. या प्रश्नासाठीचं अचूक उत्तर आहे PV नरसिंहराव कालखंड पर्याय चौथा. यांच्या कालखंडामध्ये भारतामध्ये सर्वप्रथम आर्थिक सुधारणा लागू करण्यात आल्या. PV नरसिंहराव यांच्या कालखंडामध्ये आर्थिक सुधारणा लागू करण्यात आल्या, लक्षात ठेवा पर्याय चौथा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतील आणि तुमचा योग्य सराव चालू ठेवता येईल. यानंतरचा प्रश्न आपण पाहतोय, महामंडळ कराविषयी खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. दिलेली विधानं विचारात घेऊयात. अविधान दिलंय, परकीय कंपन्यांना 40% महामंडळ कर भरावा लागतो. ब विधान दिलेलं आहे, भारतीय कंपन्यांना 30% महामंडळ कर भरावा लागतो. या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय तिसरा. दिलेली दोन्ही वाक्य योग्य आहेत. परकीय कंपन्यांना 40% महामंडळ कर भरावा लागतो तर भारतीय कंपन्यांना 30% महामंडळ कर भरावा लागतो. दोन्हीही विधानं योग्य आहेत म्हणून या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर पर्याय तिसरा असणार आहे. यापुढील प्रश्न पाहतोय आपण, PC महालनोबिस यांनी 9 मार्क्सवाद प्रतिमानाची स्वतंत्रपणे रचना कधी केली? या प्रश्नाचं अचूक उत्तर माहीतच असलं पाहिजे तरच आपल्याला उत्तर देता येणार आहे, अंदाजे उत्तर देता येणार नाही. PC महालनोबिस यांनी 9 मार्क्सवादी प्रतिमानाची स्वतंत्रपणे रचना कधी केली? आणि या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे 1953, जे पर्याय 3 या ठिकाणी आलेला आहे म्हणून पर्याय तिसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे. PC महालनोबिस यांनी 9 मार्क्सवादी प्रतिमानाची स्वतंत्रपणे रचना 1953 केली. यानंतरचा प्रश्न पाहतोय, खालील विधानांपैकी अयोग्य विधाने ओळखा. दिलेली विधानं जाणून घेऊयात. अविधान दिलंय, मानवी कवटीमध्ये 22 हाडे असतात. ब विधान आहे, यापैकी 14 हाडे डोक्यामध्ये असतात. आणि क विधान आहे, यापैकी
8 हाडे चेहऱ्यामध्ये असतात आणि आपल्याला अयोग्य विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. व्यवस्थित प्रश्न समजून घ्या. अयोग्य विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. मानवी कवटीतील 22 हाडांपैकी 8 हाडे डोक्यात तर 14 हाडे चेहऱ्यामध्ये असतात. मग आता यावरून कोणती विधानं अयोग्य आहेत, तर ब आणि क ही विधानं अयोग्य आहेत, कारण 14 हाडे डोक्यामध्ये म्हटले त्या ठिकाणी 14 हाडे चेहऱ्यामध्ये तर 8 हाडे डोक्यामध्ये असं असायला हवं होतं. म्हणजेच ब आणि क असणारा पर्याय आहे दुसरा. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय दुसरा येईल. पुढचा प्रश्न पाहतोय आपण. खालील परिणाम कोणत्या पोषक द्रव्याच्या अभावामुळे दिसून येतात. दिलेले परिणाम काय आहेत ते जाणून घेऊयात. अ परिणाम दिलेला आहे अकाली पाने गळणे, ब आहे उशिरा फुले येणे, क परिणाम दिलेला आहे मुळांची वाढ खुंटणे, आणि हे परिणाम कोणत्या पोषक द्रव्याच्या अभावामुळे दिसून येतात असं विचारलेलं आहे. आणि दिलेली पोषक द्रव्य आहेत हायड्रोजन, फॉस्फरस, लोह आणि झिंक. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दुसरा फॉस्फरस. फॉस्फरसच्या अभावामुळे अकाली पाने गळणे, उशिरा फुले येणे आणि मुळांची वाढ खुंटणे हे परिणाम दिसून येतात. त्यानंतरचा प्रश्न पाहतोय. केंद्रका व्यतिरिक्त पेशीच्या कोणत्या अंगकात DNA असते. दिलेली उत्तर काय आहेत पहा. तारक केंद्र, ग्वाल्गी काय, लयकारिका, सूत्रकणिका आणि कोणत्या अंगकात DNA असते असा प्रश्न विचारलेला आहे. आणि या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पर्याय चौथा सूत्रकणिका. केंद्रका व्यतिरिक्त पेशीच्या सूत्रकणिका या अंगकात DNA असते. पर्याय चौथा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे सूत्रकणिका. यापुढचा प्रश्न आहे. ध्वनीची तीव्रता 10 पटींनी वाढते तेव्हा ध्वनी पातळी --पटींनी वाढते. दिलेले पर्याय पहा 5, 10, 15 आणि 20. आणि या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय दुसरा 10 पटींनी वाढते. ध्वनीची तीव्रता 10 पटींनी वाढते तेव्हा ध्वनी पातळी देखील 10 पटींनी वाढते. पर्याय दुसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मेट्रिक पद्धतीचा शोध कोणी लावला आहे. दिलेले पर्याय पहा फ्रेंच, इंग्रज, जर्मन आणि अमेरिका. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय पहिला फ्रेंच. मेट्रिक पद्धतीचा शोध फ्रेंचांनी लावला आहे. फ्रेंच पर्याय पहिला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहतोय आपण. अवोगॅड्रो स्थिरांकाचे मूल्य किती आहे. आणि या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर पहा. प्रश्न नीट समजून घ्या. अवोगॅड्रो स्थिरांकाचे मूल्य किती आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय दुसरा 6.022 × 10⁻²³. 10.022 × 10³³ हे अवोगॅड्रो या स्थिरांकाचे मूल्य आहे. 6.022 × 10³³. या पुढचा प्रश्न पाहतोय आपण. भारतामध्ये कोणत्या विभवांतरावर वीज पुरवठा केला जातो. कोणत्या विभवांतरावर वीज पुरवठा केला जातो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतामध्ये कोणत्या विभवांतरावर वीज पुरवठा केला जातो. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 220 व्होल्ट्स. पर्याय पहिला अचूक आहे. भारतामध्ये 220 व्होल्टचा वीज पुरवठा केला जातो. या पुढचा प्रश्न आहे. ध्वनीचा वातावरणातील प्रभाव किती काळ टिकून राहतो. विज्ञानचे हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. ध्वनीचा वातावरणातील प्रभाव किती काळ टिकून राहतो. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 0.1 सेकंद. पर्याय पहिला 0.1 सेकंद इतका वेळ ध्वनीचा वातावरणातील प्रभाव टिकून राहतो. यापुढील प्रश्न पाहतोय आपण. जर रक्तामध्ये हिमोग्लोबिन नसते तर फुफ्फुस ते पायाची बोटे या ऑक्सिजनच्या प्रवासासाठी किती कालावधी लागला असता. व्यवस्थित प्रश्न समजून घ्या.
जर रक्तामध्ये हिमोग्लोबिन नसते तर फुफ्फुस ते पायाची बोटे या ऑक्सिजनच्या प्रवासासाठी किती कालावधी लागला असता? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 3 वर्ष इतका कालावधी लागला असता. पर्याय चौथा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे, म्हणजेच रक्तातील ऑक्सिजन संपूर्ण शरीरभर पसरण्यासाठी हिमोग्लोबिन हा घटक महत्त्वाचा आहे. जर रक्तामध्ये हिमोग्लोबिन नसतं तर फुफ्फुस ते पायाची बोटे या ऑक्सिजनच्या प्रवासासाठी एकूण लागणारा कालावधी 3 वर्ष लागला असता. जो पर्याय 4 या ठिकाणी दिलेला आहे, चौथा पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, 3 वर्ष लागलं असता. पुढील प्रश्न अभ्यासूयात. द्विकेंद्री चष्म्याविषयी पुढील विधाने विचारात घ्या. दिलेले विधान जाणून घेऊयात. यामध्ये अ विधान आहे, वरची काच अंतर्गोल असते जी दूरदृष्टीतेसाठी असते. आणि ब विधान आहे, खालची काच बहिर्वक्र असते जी निकट दृष्टीतेसाठी असते. आणि प्रश्न विचारलाय, वरील विधानापैकी योग्य विधाने ओळखा. आणि या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पर्याय 3. दिलेली दोन्हीही विधानं योग्य आहेत. द्विकेंद्री चष्म्यासाठीची वरची काच ही अंतर्गोल असते जी दूरदृष्टीतेसाठी असते. आणि खालची काच ही बहिर्वक्र असते जी निकट दृष्टीतेसाठी असते. व्यवस्थित हा प्रश्न समजून घेऊन लक्षात ठेवा. डॉक्टर्स सांगतात की जेव्हा तुम्हाला लांबचं पाहायचं असतं तेव्हा चष्म्याच्या वरच्या भागातून पहा, आणि जेव्हा जवळचं पाहायचं असतं तेव्हा चष्म्याच्या खालच्या भागातून पहा. कारण खालच्या भागामध्ये बहिर्वक्र भिंग असतो आणि तो निकट दृष्टीतेसाठी म्हणजे जवळचं पाहण्यासाठी असतो. म्हणजे दिलेली दोन्ही वाक्य योग्य आहेत, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय 3 दोन्हीही योग्य असं येईल. यापुढचा प्रश्न पाहतोय आपण. पीएचचे किमान आणि कमाल मूल्य अनुक्रमे डॅश डॅश आणि डॅश डॅश एवढे असते. पीएचचे मूल्य, आता दिलेले पर्याय पहा, 0, 10, 14 आणि 20. सोपा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, म्हणजेच 0 ते 14. 0 आणि 14 पीएचचे किमान आणि कमाल, म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त. पीएचचे किमान 0 तर कमाल हे 14 मूल्य असते. म्हणून अ आणि क पर्याय 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे कार्य हे, पहा काय काय पर्याय दिलेले आहेत, म्हणजेच विधान काय दिले आहेत. कार्य हे धन असू शकते, कार्य हे ऋण असू शकते आणि कार्य हे 0 असू शकते. वरील विधानांपैकी अयोग्य विधान किंवा विधाने ओळखायची आहेत. आणि यापैकी अयोग्य विधान एकही नाही. कार्य हे धन असू शकते, ऋण असू शकते आणि 0ही असू शकते. म्हणजेच पर्याय 4 यापैकी नाही हे उत्तर या प्रश्नासाठीच योग्य आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहतोय आपण, शहामृगाच्या अंड्याचे आकारमान काय असते. या ठिकाणी आकारमान विचारलेलं आहे. आणि शहामृगाच्या अंड्याचे आकारमान काय असते, तर याचं उत्तर आहे 170 मिलीमीटर गुणिले 130 मिलीमीटर. पर्याय 2 दिलेला या प्रश्नासाठी तो योग्य आहे. शहामृगाच्या अंड्याचे आकारमान 170 mm गुणिले 130 mm इतकं असतं. पुढचा प्रश्न, खालील विधानांपैकी योग्य विधान किंवा विधाने ओळखा. अ विधान दिलेलं आहे, हवा उष्णतेचा दुर्वाहक आहे. आणि ब विधान दिलेलं आहे, हवा विद्युतधारेचा दुर्वाहक आहे. आणि योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. आणि या प्रश्नासाठीचं योग्य विधान आहे, दोन्हीही विधानं योग्य आहेत. बरोबर आहेत, सोपा प्रश्न आहे. हवा उष्णतेचा दुर्वाहक आहे, बरोबर आहे. आणि हवा विद्युतधारेचा देखील दुर्वाहक आहे. योग्य विधानं दोन्हीही आहेत, म्हणून पर्याय 3 या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे. यापुढचा प्रश्न, सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीमनुसार योग्य जोड्या ओळखा. राज्य दिलेलं आहे, एकीकडं बालमृत्यूचं प्रमाण दिलेलं आहे सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीमनुसार. राज्य केरळ, योग्य जोड्या ओळखायच्या आहेत. आणि यामध्ये केरळचं बालमृत्यूचं प्रमाण दिलेलं आहे 11, तामिळनाडूचं दिलेलं आहे 19 आणि महाराष्ट्राचं दिलेलं आहे
21 आणि आपल्याला योग्य जोड्या ओळखायच्या आहेत। तर या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पर्याय चौथा, दिलेले तीनही जोड्या योग्य आहेत। या पुढचा प्रश्न पाहतोय आपण। 2018 मध्ये विराट कोहलीला ICC चे कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत? दिलेले पुरस्कार आहेत, अ दिलेला आहे क्रिकेटर ऑफ द इयर, बी दिलेला आहे ODI क्रिकेटर ऑफ द इयर, आणि क दिलेला आहे टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर। आणि या प्रश्नासाठीचं विचारलेलं प्रश्न काय विचारलंय, तर कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत, आणि याचं उत्तर आहे अ आणि ब, म्हणजेच पर्याय दुसरा क्रिकेटर ऑफ द इयर आणि ODI क्रिकेटर ऑफ द इयर, हे दोन पुरस्कार ICC चे मिळालेले आहेत 2018 मध्ये। लक्षात घ्या, 2018 मध्ये विराट कोहलीला ICC चे क्रिकेटर ऑफ द इयर आणि ODI क्रिकेटर ऑफ द इयर हे दोन पुरस्कार मिळालेले आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे, मराठी भाषेचे देशातील पहिले विद्यापीठ या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे, मराठी भाषेचे देशातील पहिले विद्यापीठ कुठे सुरू करण्यात आलं आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वांद्रे, पर्याय दुसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे। मराठी भाषेचे देशातील पहिले विद्यापीठ वांद्रे या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे। यापुढचा प्रश्न, कृष्ण कुमारी कोहली या पाकिस्तानी सिनेटवर निवडून जाणाऱ्या पहिल्या हिंदू दलित महिला आहेत। त्या पाकिस्तान पीपल्स पार्टीकडून सिनेटवर निवडून गेल्या आहेत। कृष्ण कुमारी कोहली या पहिल्या हिंदू दलित, तर रत्ना भगवानदास चावला यानंतरच्या दुसऱ्या हिंदू महिला आहेत। दिलेली दोन्हीही विधानं योग्य आहेत आणि दोन्हीही योग्य असणारा पर्याय आहे तिसरा, म्हणून या प्रश्नाचं चुक उत्तर पर्याय तिसरा येतं। कृष्ण कुमारी कोहली या पाकिस्तानी सिनेटवर निवडून जाणाऱ्या पहिल्या हिंदू दलित महिला आहेत आणि त्या पाकिस्तान पीपल्स पार्टीकडून सिनेटवर निवडून गेलेल्या आहेत। पर्याय तिसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे, दोन्हीही विधानं योग्य आहेत। यानंतरचा म्हणजे या सेशनमधला आपण हा शेवटचा प्रश्न अभ्यासतोय, भारतातील पहिले क्रीडा विद्यापीठ या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे। नीट प्रश्न लक्षात घ्या, भारतातील पहिले क्रीडा विद्यापीठ या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे। या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील। चला तर प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात, भारतातील पहिले क्रीडा विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? तर याचं अचूक उत्तर आहे मणिपूर राज्यात स्थापन करण्यात येणार आहे। पर्याय चौथा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे, भारतातील पहिले क्रीडा विद्यापीठ मणिपूर या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे। पर्याय चौथा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, तूर्तास आपण थांबतोय। या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे असे 25 प्रश्न अभ्यासले आहेत आणि प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार आपण हा तिसरा भाग अभ्यासलाय आणि पुढच्या भागामध्ये गणित बुद्धिमत्ता हा विषय येणार आहे। त्यासाठी नक्की चॅनलसोबत राहा, म्हणजेच सबस्क्राईब करा। तूर्तास थांबतोय, व्हिडिओ पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद।